विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मंगळवारी श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी ज्योतिबाला महाराष्ट्रातील जनता कोरोना आणि प्रत्येक संकटापासून सुरक्षित राहावी असं साकडं घातलं. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी सायंकाळी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला भेट दिली. ज्योतिबा देवस्थान समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी ज्योतिबाचं दर्शन घेऊन महाराष्ट्रातील जनता कोरोनापासून आणि प्रत्येक संकटापासून सुरक्षित राहावी यासाठी साकडं घातलं. कोविडमधून आपण गेले 2 वर्षात महाराष्ट्र देश आणि जग बाहेर पडलो. ही सगळी वैज्ञानिकांची संशोधकांची कृपा आणि आपली अंबाबाई ज्योतिबा श्री गणेश यासारख्या देवांच्या केलेली आपण प्रार्थना त्यामुळे या संकटातून पार पडलो आणि आज आपल्याला हे दर्शन मिळतं आहे त्याच्याबद्दल मनात कृतज्ञतेची भावना आहे. अनेक वेळा ज्योतिबांना अनेक नवस केले होते. मग त्याच्यात माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नवस केला होता, अंबाबाईला नवस केला होता. ते सगळे नवस आता सिद्ध झालेले आहेत. पुढच्या कामात अधिक चांगलं त्यांना यश यावं आणि त्याचबरोबर जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी आज ज्या आम्ही बैठका घेतल्या त्या बैठकांची फलनिष्पत्ती चांगली व्हावी, आपली जनता महाराष्ट्रातली, कोल्हापूरची, पश्चिम महाराष्ट्रातली सुरक्षित राहावी यासाठी म्हणून प्रार्थना केली. यावेळी पन्हाळ्याचे नायब तहसीलदार विनय कौलवकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक दीपक मेहतर, तलाठी श्रीधर पाटील यांच्यासह पुजारी उपस्थित होते.